नमस्कार, मी रामेश्वर गोरे, तहसीलदार उदगीर। या ठिकाणी सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आणि स्वराज्य महोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपल्याला माहित आहे की 1947 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य मिळवलं, मात्र 8 ऑगस्ट 1942 पासून ते 1947 पर्यंत जवळपास 5 वर्ष भारत देशाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संघर्ष करावा लागला होता। या ठिकाणी बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना आपलं बलिदान द्यावं लागलेलं आहे आणि त्या बलिदानानंतरच 14 ऑगस्टला फाळणी होऊन 15 ऑगस्टला आपण या ठिकाणी स्वातंत्र्य झालेलं आहे। निश्चितपणे त्यांचं बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान असेल, त्या काळातल्या लोकांचं बलिदान असेल, हे निश्चितपणे फार मोठं आहे। आणि त्याच अनुषंगानं पार्टीशन हाऊ इज हॉरिबल हा 14 ऑगस्टला विविधांगी उपक्रम आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे लोकांनी आपलं समर्पण आणि स्वातंत्र्य बलिदान दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। ज्याच्या अनुषंगानं 14 ऑगस्ट हा पार्टीशनच्या अनुषंगानं कसा दाहक दिवस होता याची लोकांना माहिती व्हावी या अनुषंगानं तो कार्यक्रम ठेवलेला आहे। निश्चितपणे आपण 75व्या वर्षामध्ये 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान स्वराज्य महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवतोय। स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची ज्वाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी आणि त्याचं संस्मरण व्हावं या उद्देशानं आपण हा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबवतोय। याची सुरुवात ग्रामसभा वार्ड सभेच्या माध्यमातून 8 तारखेला झालेली आहे। 9 तारखेला स्वातंत्र्य सैनिकांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। 10 तारखेला किशोरी मेळावे घेण्यात आलेले आहेत। 11 तारखेला त्या ठिकाणी आपण विविध ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये मल्लापूरला त्या ठिकाणी जवळपास 2000 वृक्ष लागवड रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे 12 तारखेला जे काही मोबाईलचे दुष्परिणाम आहेत त्याच्यासाठी चर्चासत्र विविध ठिकाणी ठेवलेलं आहे। आज 13 तारखेला आपण कृषी विषयक मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संवर्धना बाबतची शपथ या ठिकाणी आपण दिलेली आहे। उद्या 14 तारखेला विविध प्रशासनाच्या माध्यमातून, प्रशासनामध्ये जे काही अधिकारी कर्मचारी काम करतात किंवा सामान्य लोक जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे अमृत महोत्सवानिमित्त 75व्या आपण दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा ही महसूल विभागामार्फत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं 15 ऑगस्ट या दिवशी विविध रॅल्या असतील, निबंध स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, या माध्यमातून आपण जनजागृती करतोय। त्याचप्रमाणे या स्वराज्य महोत्सवाची सांगता 17 ऑगस्ट या दिवशी 11 वाजता सर्वच ठिकाणी राष्ट्रगान करून त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे स्वराज्य महोत्सवाच्या अनुषंगानं सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे 13 ते 15च्या दरम्यान आपल्याकडे हर घर तिरंगा ही योजना राबवली जाते। याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर एक तिरंगी झेंडा लावणं आणि ध्वजस्थ संहिता असेल किंवा ध्वजाचा मान राखून आपण तिन्ही दिवस ती तशीच्या तशी एका स्थितीमध्ये ठेवू शकतो, झेंडा काढण्याची गरज नाही। मात्र ज्या आस्थापनावर 15 ऑगस्टला झेंडा फडकवला जातो त्या ठिकाणी 13, 14 आणि 15 तिन्ही दिवशी जो काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आपण ध्वजारोहण करणं अपेक्षित आहे। मात्र सामान्य लोक जे आहेत किंवा सामान्य नागरिक आहेत त्यांनी एकदा 13 तारखेला झेंडा त्या ठिकाणी लावल्यानंतर 15 तारखेपर्यंत तो काढण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही। या ठिकाणी हर घर तिरंगाच्या माध्यमातून सर्वांनीच घरोघरी आपला झेंडा लावून आपल्या स्मृती स्वातंत्र्य लढ्याच्या तेवत ठेवाव्यात आणि देशभक्तीची ज्याज्वल भावना मनात ठेवावी असं या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद।